चंद्रभागे चातिरि उभा मंदिरि तो पहा विटेवरी विठल विठल जय हरि जय विठल विठल जय हरि। नमस्कार मित्र मैत्रिणींनो, महाराष्ट्रात आषाढी एकादशीला वेगळे स्थान आणि महत्त्व आहे। पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे। परंतु कोरोनाच्या महासंकटामुळे यंदाही संचारबंदी लागू करण्यात आली आणि त्यामुळे बरेचसे भाविक वारकरी पंढरपूरला विठू माऊलीच्या दर्शनाला जाऊ शकले नाही। जे भाविक वारकरी दरवर्षी नित्यनियमाने पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनाला जातात, खरं तर त्यांच्यासाठी तो आनंद काही वेगळाच असतो। परंतु म्हणतात ना, देव हा सगळीकडेच असतो। म्हणून यावर्षी आपण इथूनच वारीचा आणि विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेऊन आध्यात्मिक आणि आत्मिक शांतीचा अनुभव घेऊया। पंढरपूरला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात। हिलाच आषाढी वारी म्हणतात। पंढरपूरला शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीची, देहूहून तुकारामांची, पैठणहून एकनाथांची अशा अनेक पालख्या येतात। तर मित्रांनो, या सर्व पालख्या पंढरपूरला जातात। या वारीमध्ये जाताना सर्व भाविक टाळ वाजवत, अभंग म्हणत, विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात। आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो। तर आपण प्रत्यक्ष जरी तिथे जाऊ शकलो नाही, तरी अप्रत्यक्षपणे या वारीचा रिंगण, टाळ, अभंग, विठ्ठल नामाचा गजर याचा इथूनच आनंद घेऊया। चला तर मग बघूया। तर मित्रांनो, प्रत्यक्ष जरी आपण तिथे जाऊ शकलो नाही, तरी अप्रत्यक्षपणे आपण विठू माऊलींचे दर्शन आणि वारीचा आनंद घेतला आहे। आपण सर्वजण कोरोनाच्या नियमांचे पालन करूया आणि विठुरायाच्या चरणी प्रार्थना करूया की हे संकट लवकरात लवकर टळू दे आणि आम्हाला तुझ्या दर्शनाचा आनंद घेऊ दे। जय हरी विठ्ठल।